कोल्हापूर जिल्ह्यात आज ऊन पावसाचा खेळ सुरू राहिला पावसाचा जोर कमी असला तरी पंचगंगा नदीची पाणी पातळी मात्र स्थिर आहे राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झालाय सध्या दोन दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे अद्याप जिल्ह्यातील एकाहत्तर बंधारे पाण्याखाली आहेत पुराची गंभीर परिस्थिती निर्माण होते की काय अशी शक्यता निर्माण झाली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून पावसानं काहीशी उघडीप दिली आहे मात्र पंचगंगेची पाणी पातळी अजूनही स्थिर आहे आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस फूट सात इंच इतकी होती गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळं राधानगरी धरणाच्या उघडलेल्या पाच दरवाजांपैकी तीन दरवाजे बंद झालेत दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्यानं चार हजार चारशे छप्पन्न क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे राधानगरी कुंभी कासारी तुळशी प्रकल्पातूनही अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे अलमट्टी धरणातून प्रतिसेकंद दोन लाख पंचवीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला तरी पंचगंगेची पाणी पातळी मात्र एक्केचाळीस फूट सात इंचांवर स्थिर आहे तर एकाहत्तर बंधारे पाण्याखाली आहेत